राज्यातला लॉकडाऊन वाढवण्याबाबतचा निर्णय आढावा बैठकीनंतर घेऊ अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी झी 24 तासला दिली आहे. लॉकडाऊनचा परिणाम मुंबईत चांगला दिसतोय. मुंबईतली रुग्णसंख्या घटतीय, मात्र राज्यात इतरत्र कोरोना रुग्णवाढ अजूनही कायम आहे, त्यामुळे रुग्णवाढीचा विचार करून लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ असं ते म्हणाले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 1 मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेत तरुणांची गर्दी टाळण्यासाठी कॉलेज स्तरावरती तरुणांचं लसीकरण करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. रेमडेसिवीरबाबत केंद्र सरकारकडून 100% अन्याय होत असल्याचा आरोप अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. रेमडेसिवीर इंजेक्शन वाटपात केंद्र सरकारचा हस्तक्षेप नव्हता, तेव्हा राज्य सरकारला 36,000 रेमडेसिवीर मिळत होते. केंद्रानं तो कार्यक्रम हाती घेतल्यानंतर राज्याला फक्त 26,000 रेमडेसिवीर मिळू लागलेत, याकडे भुजबळांनी लक्ष वेधलं. सोलापुरातल्या दाराशाह हॉस्पिटल लसीकरण केंद्रावरती सलग दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या, मात्र या केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नव्हतं. नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही इथं सोय नव्हती, त्यामुळे लस घ्यायला आलेल्या नागरिकांनी इथं काही काळ गोंधळ घातला. बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवतोय. जिल्ह्यात फक्त 13,000 डोस शिल्लक आहेत. माजलगाव मधल्या लसीकरण केंद्रावरती सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती, त्यातच डोस शिल्लक नसल्याची माहिती प्रशासनानं अचानक दिली, त्यामुळे नागरिक संतापले. मुंबईतल्या दहिसरमध्ये लस घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती, मात्र लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नव्हता. सकाळपासून तास दोन तास रांगेत उभं राहिल्यानंतरही अनेकांना लस न घेताच परतावं लागलं. मुंबईच्या मुलुंडमधल्या पीके रोडवरच्या लसीकरण केंद्रावरती लसीकरणाचा पुरता फज्जा उडाला. पहाटे 5 वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे होते, मात्र तब्बल 6 तास वाट बघूनही लस न घेताच अनेकांना घरी जावं लागलं. नागरिकांसाठी बसण्याची पाणी पिण्याचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली नव्हती. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरण केंद्रावरती गोंधळ सुरूच आहे. अनेक केंद्रांवरती लस मिळत नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. मोजक्या लसीच्या साठ्यामुळे नागरिक कमालीचे नाराज आहेत, तर लसीकरणासाठी केंद्रावरती गर्दी होऊन नागरिकांना परत जाण्याची वेळ वारंवार येते. सांगलीतील रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या दोषींवरती कारवाईचा इशारा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलाय. या प्रकरणी मिरज सिव्हिल हॉस्पिटलकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. 2 दिवसात याचा अहवाल मागवण्यात आलाय. रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणी अधिपरिचारक सुमित हुपरीकर आणि खासगी लॅब टेक्निशियन दाविद वाघमारे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या 4 जणांना पनवेल आणि कोपर खैरणीतून अटक करण्यात आली आहे. चढ्या दरानं हे 4 जण रेमडेसिवीरची विक्री करत होते. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून 4 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले, तर गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकानंही खंडेश्वर इथं रेमडेसिवीर इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या एकाला अटक केली आणि त्याच्याकडून 3 इंजेक्शन ताब्यात घेतली आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकर इथल्या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतल्या वाय ऍक्सिस स्ट्रक्चरल स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 51 भरलेले सिलेंडर आणि 21 रिकामे ऑक्सिजन सिलेंडर जप्त करण्यात आले. कंपनीतील स्टॉकवरून एप्रिल 2021 मध्ये 179 सिलेंडरची आवक झाली, त्यामध्ये एकूण 1,253 क्युबिक मीटर इतका ऑक्सिजन आणला गेला. कोरोनाच्या भीतीमुळे शेतात राहण्यासाठी गेलेल्या काही कुटुंबावरती दरोडा पडलाय. जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या भालगावात ही घटना घडली आहे. 7 ते 8 दरोडेखोरांनी या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल दागिने असा एकूण 84,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. दरोडेखोरांच्या मारहाणीत 1 जण गंभीर जखमी झालाय, त्याला अंबड इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
देशात सध्या ऑक्सिजनची मागणी वाढल्यानं अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झालाय, त्यामुळे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारायला सरकारनं प्राधान्य दिलंय. धुळ्यातही रुग्णालयांनी स्वतःचे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आता उभारलेत. सद्यस्थितीला ऑक्सिजन वाहतुकीपेक्षा तो हवेतून शोषून घेत रुग्णांना कसा देता येईल हे महत्वाचं आहे, त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना चालना मिळतीय. इकडे नागपूर जिल्ह्यात आता पुरेसा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्तीसगडमधल्या भिलाईवरून नागपूरला येत असलेल्या ऑक्सिजनचा साठा आता 80 वरून 140 टन करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागपूरसह विदर्भातील ऑक्सिजनची गरज बऱ्याच अंशी पूर्ण होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. बातमी मागची बातमी म्हणजे